जळगावचे ग्रामदैवत असलेल्या जुन्या जळगावमधील श्रीराम मंदिर संस्थानात रामनवमी उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या वर्षी साध्यापणाने साजरा करण्यात आला. या मंदिरातील रामनवमी जन्मोत्सवाला शेकडो वर्षाची परंपरा असून मंदिरातील श्रीरामांची मूर्तीही अयोध्या येथील आहे. या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्र अयोध्येकडून नाशिककडे जात असताना मुक्कामी थांबले असल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे जुन्या जळगावातील श्रीराम मंदिराला अन्यसाधारण महत्व असून रामनवमी उत्सवानिमित्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. मात्र गेले 2 वर्ष रामनवमीवर कोरोनाचे सावट असल्याने मंदिरे बंद असून साध्या पद्धतीने प्रभू श्रीरामांची महापूजा करून रामनवमी उत्सव अगदी साधेपणाने साजरा करण्यात आला. या संदर्भात या मंदिराचे गादीपद्री मंगेश महाराज जोशी यांनी अधिक माहिती दिली आहे. जुगल पाटील, ईबीएम न्यूज, जळगाव. रामाय रामभद्राय रामचंद्राय विदसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः. संपूर्ण जगाचा विश्वास आराध्य दैवत असलेला प्रभू श्रीराम यांचा आज श्रीराम जन्म सोहळा, श्रीरामनवमी उत्सव हा जळगाव नगरीचं ग्रामदैवत या श्रीराम मंदिरात चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून रामनवमीपर्यंत संपन्न होत आहे. संपूर्ण भारतामध्ये हा उत्सव प्रत्येक मंदिरामध्ये मोठ्या दिमाखात आनंदात उत्साहात वातावरणात संपन्न होत असतो. पण यंदा जगावर आलेलं कोरोना कोविड महामारीच्या या आजारामुळे या उत्सवाला, सगळ्या उत्सवांना मर्यादा आलेल्या, त्यामुळे मोजक्या 5 लोकांमध्ये हा श्रीराम जन्म सोहळा संपूर्ण भारतामध्ये विविध ठिकाणी साजरा होत आहे. या पामार्दनी हा सन 1872 साली प्रारंभ केला हा श्रीरामनवमी उत्सव यंदा मोजक्या 5 लोकांमध्ये कीर्तन होऊन या उत्सवाची आज सांगता होणार आहे. सर्व भाविकांनी आपापल्या घरी राहून रामनामाचं स्मरण करत आणि आरोग्याची काळजी घेत निर्विघ्नपणे या संकटातून बाहेर पडायचं आहे आणि आपल्या आरोग्याच्या काळजीवर इतरांचीही काळजी घ्यायची आहे आणि सरकारने दिलेले शासकीय नियमाचं पालन सगळ्यांनी करायचं आहे आणि प्रभू रामरायांच्या कृपेने लवकर या विघ्नातून आपण बाहेर पडू अशी रामरायांची जय प्रार्थना करूया. हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.